कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. देशमुख आपला संगती आहे, त्यांची जर 2 मिनिटं आपण नाही घेतली तर आपला नुकसान होणार आहे. अमृतावजी देशमुख 50 क्विंटल प्रति एकर घेणारे आंबोडा यवतमाळचे आपले स्वतःचे शेतकरी, महाराष्ट्राचे शेतकरी आणि माटीचे माणूस आहे. खूप प्रयत्न त्यांनी शेतावर केले आहे, स्वतः त्यांनी प्रयोग केले आहे आणि त्याच्या नंतर 50 क्विंटल एका वेळी नाही पण वेळोवेळी ते घेत आले आहे. जे जेव्हा एक सरेराश उत्पन्न महाराष्ट्राचा 10 क्विंटलचा वर नाही आहे. अमृतावजी मी तुमची क्षमा इच्छितो की आज थोडा उशीर झालेला आहे, जास्त वेळ आम्ही देऊ शकणार नाही. तुम्ही सबंध कार्यक्रम मध्ये जोडला होता कॉटन गुरु संगती, तर खूप वर्षाने आपण जोडलेले आहात. तर एक मुख्य प्रश्न जे खूप शेतकऱ्यांना अजून पण येतोय की कापसाच्या लागवडीनंतर किती दिवसांनी खत द्यायची आणि का? अमृतरावजी अनम्यूट करिये आपका माईक, समर्थ अनम्यूट करिये. फोनच्या डाव्या कोपऱ्यात एक छोटस लाल कलरचं चिन्ह असेल ते टॅप करा, फक्त डाव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला असेल. अमृतरावजी आपके फोनला टच करा एकदा. एक खूप महत्वाची अमृतरावजीशी बोलल्यानंतर खूप महत्वाची अनाउन्समेंट आहे, तर तुम्ही 5 मिनिटं आमचं संगती राहा आणि जे एकदम चांगले प्रश्न आहेत, उत्तम प्रश्न होते, त्यांना पारितोषिक पण आहे. हो अमृतरावजी, आपला अनुभवाचा अमृत थोडा आमच्या शेतकऱ्यांना आणि एफपीओ ला द्या. थोडस आवाज नाही आला त्याच्यामुळे तुमचा प्रश्न समजू शकतो. अमृतरावजी जसं तुमचं नाव आहे तसं तुमच्याकडे अनुभवाचं अमृत आहे, ते तुमचं अनुभवाचं अमृत एफपीओ ना आणि सर्व शेतकरी बांधवांना थोडस द्या असं मनीष डागा सरांचं म्हणणं आहे. आणि प्रश्न हे होता की लागवड नंतर किती दिवसानंतर किती दिवसानंतर द्यायचे आणि का, ते अजून शेतकऱ्याला समजत नाही, त्यांना असं वाटतं की लवकर दिलं पाहिजे. आता डागा साहेबांचं म्हणणं पडलं की ते साहेबांचं की अमृत प्रमाणे नाव आहे पण अमृत डागाजीच्या जटामधून निघलेला आहे. हा तर हे जे आपण ज्यावेळेस खत देतो रासायनिक खत कसे द्यायचे एवढं जरी शेतकऱ्या समजलं तरी मी सांगतो की उत्पन्न येत आपण दुप्पट म्हणजे 100% वाढ. तुम्ही म्यूट केलं बहुतेक पुन्हा. हा झालं आता येतोय आवाज. हा 27 ते 28 दिवस कोणत्याही प्रकारचे खत द्यायचे नाही. नंतर भारीचर आणायला ज्याचा काळकुट शेत आहे अशा जागी 30 दिवस कोणतेही खत द्यायचे नाही. मिरची बिवड आहे, टरबुजाच बिवड आहे, असे काही बरेचसे असे बिवड आहेत समजा, तर त्याच्यामध्ये 30 ते 35 दिवस कोणतेही रासायनिक खत द्यायचे नाही. आता खत द्यायचे केव्हापासून की ज्यावेळेस आपण काही काही शेतकऱ्याचं म्हणणं पडते की आम्ही टोबल्यापासून दिवस धरायचे की निघल्यापासून किंवा काय काय होते की ज्यावेळेस आपण बियाणं लावतो ते त्यावेळेस 7-8-10 दिवस पण उघाड पण असते त्याच्यात, त्यावेळेस ते बियाणं जमिनी आपण ज्यावेळेस उगून होते. येतो का? येतो आवाज, थांबून येतो थोडा पण येतो. हा येतोय. ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस शेतात बियाणं टाकलं आणि त्याची उगवण झाल्यानंतर हे हलक्या रानासाठी 28 दिवस 30 दिवस याच्यापासून हे खत द्यायचे आहेत समजा. आणि खत हे तेवढं देणं महत्वाचं आहे की त्याच्यापासून 100% सांगतो की खताचं जरी आपण साधं नियोजन जरी केलं तरी 28 म्हणजे आपण नक्की 100% दुप्पट उत्पन्न या पद्धतीत घेऊ शकतो समजा. बरोबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. खतांचं नियोजन म्हणजे तुम्ही 50% ही हा युद्ध जिंकणार आहात उत्पन्न वाढून घेण्याचं आणि अमृतरावांचा जे अनुभव आहे स्वतःचे प्रयोग आहे त्याच्याने ते दाव्याने सांगत आहे, तर त्यांच्याप्रमाणे शेती केली तर तुमचं उत्पन्न कमीत कमी दुप्पट होणार आहे. हे माझा अनुभव त्यांच्या संगती आहे. कॉटन गुरुचा आमचे खूप सारे शेतकरी त्यांच्या संग जोडलेले आहेत. खूप खूप आभार अमृतरावजी. आता आजचा उत्तम प्रश्न, खूप खूप सारे प्रश्न आहे पण बोला ना. अनम्यूट करा एकदा. हा बोला आता.
बोला बोला। तर आपण ज्या वेळेस पुढच्या वेळेस काय करू की आपण जे काय खत द्यायचे आता आपल्या पद्धतीने खत एनपीके कसं ओळखायचं हे तेवढंच महत्वाचं आहे, परंतु आपल्या वेळेस पुण्याच्या वेळेस काय करू की आपण झाडाचे फोटो घेऊन त्याच्या टेस्ट वरून खत आपण त्यांना शेतकऱ्यांना पण आपण कसे कोणते कोणते खत द्यायचे हे त्यांना आपण नक्की सांगू। तसं नक्की सांगा तर खूप फायदा होणार आहे आणि आपण एक स्लाइड शो आपला ठेवू तर आपला पुढच्या पीपीटी तयार करू एक पीपीटी तर समर्थ त्यांना मदत कर त्यांची टीम चांगली आहे आपली टीम आणि आपण खताबरोबर रोगाचं पण निदान सोयाबीन असो कापूस असो याचं मी तुम्हाला फोटो पण टाकेन सांगा है ना। आपण पहिले खत घेऊ नंतर आपण रोगवर येऊ। खूप दोघे खूप महत्त्वाचे विषय आहे शेतकऱ्यांसाठी। तर खूप खूप आभार अमृतरावजी आता